सरपंच कमला एकनाथ देशेकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ग्रामसभेने नामंजूर केल्याने चिंद्रण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुन्हा एकदा भाजपच्या कमला एकनाथ देशेकर याच असणार आहेत. चिंद्रण ग्रामपंचायतीचे सरपंच कमला एकनाथ देशेकर यांच्या विरोधात 8 सदस्यांनी अविश्वासाचा ठराव मांडला होता. या अनुषंगाने पनवेलचे नायब तहसीलदार संजय मांडे व ग्रामसेविका वंदना अहिरे यांच्या उपस्थितीत दिनांक 15 डिसेंबर रोजी चिंद्रण ग्रामपंचायत कार्यालयात गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये चिंद्रण गावातील मतदारांनी गुप्त मतदान केलं. एकूण 1351 मतदान झालं, त्यामध्ये 23 मतं बाद ठरवण्यात आली. विरोधकांच्या बाजूने 653 मतदारांनी मतदान केलं, तर कमला एकनाथ देशेकर यांना 675 मतदारांनी मतदान केलं. त्यामुळे 22 मतांनी कमला एकनाथ देशेकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ग्रामसभेने नामंजूर केला. लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी तालुक्यात केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून व चिंद्रण गावातील विकास कामे पाहून पुन्हा एकदा चिंद्रण गावातील मतदारांनी चिंद्रण ग्रामपंचायतीचे भाजपचे सरपंच म्हणून मला निवडून देऊन गावाचा विकास करण्याची संधी दिली असल्याचे कमला एकनाथ देशेकर यांनी म्हटले आहे. पुन्हा एकदा चिंद्रण गावातील मतदारांनी सौ कमला एकनाथ देशेकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांनाच पुन्हा एकदा सरपंच पदासाठी निवडून देऊन विरोधी सदस्यांना एक चपराक दिली आहे. ज्या भाजपच्या सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला त्या सदस्यांना भाजपतून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती एकनाथ देशेकर यांनी दिली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.